नाही काय नाही, मला तर वाटलं परवीस रुनच गेली बाई तू तुझ्या लेकीला. हा तसं नाही, मग कसं आहे बर मम्मी ते सगळं जाऊ दे, मला ना तुला एक सांगायचं होतं. अग माझी ही ननंद ना, तिचे लक्षण मला काय बरोबर दिसत नाहीये. अग दोन चार दिवसापासून ते कॉलेजला जाताना आधी दोन दोन तास ते मेकअप काय करी ते आरशा समोर उभं राहून ते तोंडाला आणि वाटांना काय ते लालीन काय लिपस्टिक लावी ती. हा घरातून निघताना तरी सांगून जाती का कॉलेजला चाललेली आहे, पण आता कॉलेजला जाती का कुठं जाती आपल्याला काय माहिती. अग तो मागच्या वेळेस नाही का ते पोरा बरोबर ते लफडं पकडलं होतं तिचं, हा त्यालाच भेटायला जात असणार ही. ते चालू आहे ना त्यांचे ते कोणते व्हॅलेंटाईन डेन रोज डेन काय ते टेडी डेन हग डेन काय बाई आपल्याला नाही माहिती. ही माझी ननन परवा कॉलेजला गेली आणि पार ते ढिगभर गुलाबाचे फुलं घेऊन आली, आणि काल गेली तर ती भली मोठी कॅडबरी आणली, आणि आजचं तर बार विचारूच नको. अगं ते पिक्चर मध्ये नव्हतं का दाखवलं ते तात्या विंचू सारखा तो तसा मोठा बावला घेऊन आली होती. मी विचारायला गेले तर मला म्हणती का माझ्या मैत्रिणीने दिलंय, आता एवढी कोणते मैत्रिणीचं प्रेम विचारून फाळून चाललंय. आणि अग मम्मी ही बी काही कमी नाहीये, हिनी ना कालच यांच्याकडून पैसे घेतले होते म्हणे कॉलेजची फी भरायची आहे. कशाचं काय कॉलेजची फी काय. अग मी कालच नाहीच्या बॅग मध्ये एक शर्ट पाहिला मुलाचा, हा घेतला असेल ना तिकडे कोणासाठी, उद्या आहे ना ते काय व्हॅलेंटाईन डे का काय. हा मी काल काय नाही बोलले, पण आता उद्या बघ मी ना बरोबर सगळ्यांसमोरच विषय काढते, हिची ना चांगली खोडच मोडते.